चला हे एक रबर घेऊ आपण ते कापून त्याचं एक टोक चेंडूला बांधू दुसऱ्या टोकाला एक लूप करून ते टांगलेलं आहे मी हे रबर एकदा खेचून सोडून देईन हा चेंडू एकाच मार्गावर पुन्हा पुन्हा जातोय नियमित आणि वारंवार किंवा पुन्हा पुन्हा होणाऱ्या गतीस नियतकालिक का गती असं म्हणतात कंपन करणाऱ्या बहुतेक वस्तू नियमितपणे आणि पुन्हा पुन्हा असे करतात लंबक बागेमधील झुला कंपन पावणारी तार हलणारी खुर्ची ही नियतकालिक गतीची काही उदाहरणे आहेत तुम्ही यादृच्छिक गतीच्या हालचालीची उदाहरणं शोधू शकता का मी तुम्हाला हालचालींचा आणखी एक संच दाखवतो तुम्ही सांगा बरं या कोणत्या प्रकारच्या हालचाली आहेत ते पाण्यात माशांची हालचाल पक्ष्यांचे उडणे फुलपाखरे मधाच्या शोधात एका फुलापासून दुसऱ्या फुलाकडे फिरणाऱ्या इकडे तिकडे फिरणाऱ्या मुंग्या खोलीतले धुलीकण असं दिसतं की हे सर्व यादृच्छिकपणे चालत हलत आहेत या प्रकारच्या हालचालीला यादृच्छिक गती असं म्हणतात यादृच्छिक गती ही एक अशी गती आहे ज्यात एखादी वस्तू सरळ मार्गाने जात नाही वस्तू वेड्या वाकड्या कशाही पद्धतीने हलते तुम्ही मेरी गो राउंड पवनचक्क्यांची पाती घड्याळाचे हात या यंत्रांचे दाते किंवा गियर हा खेळ खेळणारी मुले पाहिली असतील या सर्व हालचालींमध्ये काय समान आहे सर्व एका वर्तुळात फिरत आहेत या प्रकारच्या हालचालीला गोलाकार किंवा वर्तुळाकार गती असं म्हणतात याबद्दल विचार करा आता तुम्ही घरी खुर्चीवर बसून आहात घर फिरत नाही तुम्ही अजूनही शांत बसला आहात का अंतराळातून तुमच्याकडे पाहत असलेल्या अंतराळवीरांना तुम्ही खूप वेगाने फिरत असल्याचे आढळेल तुम्ही पृथ्वी बरोबरच फिरत आहात तुम्ही पाहू शकता की चेंडू फेकणे किंवा गाडी चालवणे यात बरीच हालचाल किंवा गती आहे गतीविना जग हे खूप वेगळं ठिकाण असेल तुम्ही याबद्दल विचार करून काही लिहू शकता का, का। सारांश हालचाल सर्वत्र आहे नियमित आणि वारंवार किंवा पुन्हा पुन्हा होणाऱ्या गतीस नियतकालिक गती असं म्हणतात यादृचिक गती ही एक अशी गती आहे ज्यात एखादी वस्तू सरळ मार्गाने जात नाही या प्रकारच्या हालचालीला गोलाकार किंवा वर्तुळाकार गती असं म्हणतात कृती प्रत्येक गती आणि गतीच्या व्याख्येचा एक तक्ता उदाहरणासहित तयार करा तुम्ही अनेक मार्गांनी तुमचे शरीर हलवू शकता तुम्ही दिशा बदलू शकता डावीकडे हलू शकता उजवीकडे वर आणि खाली तुम्ही उडी मारू शकता ढकलणे खेचणे वाकणे लाथ मारणे दाबणे या सगळ्या क्रिया तुम्ही करू शकता किंवा बसू शकता जशी एखादी आजी सुईच्या छिद्रात धागा टाकते किंवा एखादा डॉक्टर शल्यक्रिया करतो तशाच लहान सावध हालचाली लोक करू शकतात तुम्ही तुमचे हातपाय सांध्यापाशी हलवता आणि स्नायू वापरून हालचाल करता तुम्ही तुमच्या शरीराच्या हालणाऱ्या भागांबद्दल अधिक माहिती शोधू शकता का